पद्मश्री पोपटराव पवार यांनी ग्रामीण विकासाचे विविध पैलू, जलसंधारणाचे महत्त्व, माती आणि पाण्याचे असणारे अनन्य स्थानासंदर्भात CKT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती दिली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाच्या वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री आदर्श ग्राम हिवरे बाजाराचे उपसरपंच तथा भारत सरकारच्या जलसंधारण सुकाणू समितीचे सदस्य पोपटराव पवार यांची उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील यांनी महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ BD आघाव, कला शाखा प्रमुख डॉ BS पाटील, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ SB यादव, रुसा समन्वयक डॉ SN वाजेकर, इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ RD म्हात्रे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ RV येवले, भूगोल विभाग प्रमुख डॉ DS नारखेडे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ मंदा म्हात्रे, अर्थशास्त्र विभागाचे KN ढवळे, हिंदी विभागाच्या डॉ गीतिका तंवर यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आज भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमा द्वेष एवढा, शिया आणि सिंधी दोन प्रांतात, इराण आणि इराक, तर एका चालला आणि सगळं निर्माण केलंय, तर शिया सुनी म्हणून एवढा संघर्ष काम. आज तिसरा नेपाळ, जे जगाच्या पाठीवरचं एकमेव हिंदू राष्ट्र, ते आज पुरोगामी झालं. शेवटी जात घेऊन आपल्याला 21व्या शतकात जगताच येणार आहे. शेवटी माणूस म्हणूनच जगावं लागणार. आणि म्हणून विद्यार्थी दशेत आपण माणसाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून जर जगायचं ठरवलं तर आपण अन्नदान जगू शकतो. अन्यथा आपल्याला सर्वांना पुढच्या भविष्यकाळात खूप संघर्षाचा समस्त मानव जातीसाठी. स्टीफन हॉकिन्स नाव ऐकले ना, दुर्दैवानीमध्ये गेले, त्यांनी सांगितलं होतं कदाचित या सेंचुरीला भूतलावरचा शेवटचा माणूस गेलेला असतो. आणि ते म्हणले तो म्हणून आमच्या हिवरे बाजार गावचा असतो. खरोखर नाही म्हणले बरं का? त्यांचं म्हणणं होतं की आता वन्यजीव कसे नामशेष होत चालले, जलचर कसे नामशेष होत चालले, काही वनस्पती कशा नामशेष होत चालल्या, आणि हे वेळेत पाळलं नाही तर मानव ह्या भूतलावरून कसा जाईल हे चित्र होतं. आज जलचर सगळं एवढं प्लास्टिकचं, भारत हे जगाचं डम्पिंग ग्राउंड झालंय. जगाचं, जगभरातले वेस्ट भारतात येऊन पडत आहे. जगातली सर्वात मोठी बाजारपेठ भारत, आणि इलेक्ट्रॉनिक जगातलं सगळं वेस्ट आपल्याकडे. आणि याचा दुष्परिणाम भविष्य काळात नेमके काय करायचं, म्हणून आपण टॅक्स भरतो, म्हणून पाण्याचा दुरुपयोग आपल्याला करायचा अधिकार. आपण टॅक्स भरतो घराचा, म्हणून आपल्याला रस्त्यावर आणून कचरा टाकायचा अधिकार नाही. दुर्दैवाने एक शिक्का मारला आपण, टॅक्स भरतो ना, मग ही जबाबदारी कर्मचाऱ्यांची. आणि मग आजपास प्रत्येक शहर एकच धारावी होती ज्या आशियामध्ये सर्वात मोठी, आज प्रत्येक शहर धारावीत कन्वर्ट झालं. इतक्या मोठं, कारण गावात खायलाचं नाही काही. जर गावात काही नाही, सगळी माणसं शहराकडे पळतात. आज शहराची सामावून घेण्याची क्षमता संपली. म्हणून एक काळी एक भारत होता, आता एक इंडिया आहे ज्याचे प्रश्न वेगळे, आणि दुसरा भारत त्याचे प्रश्न वेगळे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.